महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। लूटमार करणारे चोरटे गजा आड, जबरी चोरी करणारे चोरट्यांकडून दोन मोबाईल सह चाकू हस्तगत। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील मोराणे ते गोंदूर बायपास रोडवर महाविद्यालयीन तरुण तरुणी सायंकाळच्या वेळेस गप्पा मारत उभे असताना अज्ञात दोन मोटरसायकलस्वारांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून 12,000 रुपये किमतीचे दोन मोबाईल बळजबरीने हिसकावून पळून गेले होते। त्यासंदर्भात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला चारुदत्त अनिल जोशी याने तक्रार केली होती। त्यासंदर्भात पोलिसांनी तपासचक्र फिरवत दोन संशयितांना जेरबंद करण्यात आलंय। त्यांच्याकडून दोन मोबाईलसह चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। तो त्यावर होता ना होता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की एकटेपणाचा गैरफायदा घेऊन समाजकंटक गैरकृत्य करण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी निर्मनुष्य ठिकाणी फिरायला जाताना दक्षता घ्यावी, तसेच गैरप्रकार कोणासोबत घडले असेल तर 112 या क्रमांकावर किंवा स्थानिक पोलिसांची संपर्क साधावे असे आवाहन त्यांनी केलंय। धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये 4 एप्रिल 2023 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता 392 चौथ्यान्वय। त्यामध्ये दोन प्रेमी जोडपं होतं, कॉलेज शिकणारी ते मुलं होती, ते एका ठिकाणी गेले होते गप्पा मारत असताना त्या ठिकाणी दोन आरोपी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी चाकूचा दाखवून त्यांच्याकडे ते मोबाईल ते चोरून घेऊन गेले होते। त्या अनुषंगाने तपास सुरू केला, तांत्रिक कौशल्य वापरून दोन आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहे। हे दोन आरोपी इथेच आहेत, दोघे बिल समाजाचे असून त्या आरोपींना ताब्यात घेतले। हे आरोपी इतर कुठल्या गुन्ह्यात सामील होते का या अनुषंगाने पुढे तपास चालू होत आहे आणि पुढील तपास हा PSI सह्यत ते पश्चिम देवपूरचं करत आहेत। या गुन्ह्याचा उकल केल्याबद्दल मी देवपूर पोलीस ठाण्याचे सर्व टीमच्या ठिकाणी कौतुक करतो व आपल्यामधून लोकांना विनंती आवाहन करतो की आपण कुठल्याही निर्णयस्थळी असं जाऊ नये आणि जर तुम्हाला काय असं कोणी फसवलं असेल किंवा लुटलं असेल तर आपण निर्दोषपणे आमच्या समोर यावं आणि आपण आपला गुन्हा दाखल करावा, जेणेकरून असे प्रकार थांबवले जातील आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही। पोलीस आपल्या बरोबर आहेत, पोलीस आपलं आवाहन करतो की अशा ठिकाणी आपण जाऊ नये, टाळावं। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।